मिस्टर संजू साल्वी जरा जोरदार टाळे होऊन द्या, प्रेक्षक जागेत हे कळलं पाहिजे, कारण समोर काळो काय काही कळत नाहीये. तर आता सध्या असं चाललेलं आहे की पिक्चर्स मधली स्टोरी संपलेल्या आहेत, त्यामुळे आता दिग्दर्शक असे म्हणतात की पिक्चर करण्यापेक्षा एखादं नाटक, ऐतिहासिक नाटक आपण करायचं. आणि असं ऐतिहासिक नाटक करण्यासाठी एक डायरेक्टर पुढे येतो आणि तो म्हणतो आपण हे नाटक करायचं ऐतिहासिक, मात्र हिंदी आणि मराठी कलाकारांना घेऊन. मग अशा वेळी तो ऐतिहासिक जो नाटककार असतो, दिग्दर्शक असतो, तो जरा वेगळा मूडचा असतो आणि तो असं ठरवतो की आपण इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय कोणालाही प्रवेश द्यायचा नाही. आणि असंच एक शिवकालीन नाटक असतं, संभाजीच्या पात्रावर आधारित नाटक असतं. अशा नाटकासाठी काही हिंदी आणि मराठी कलाकार आपली मुलाखत द्यायला त्या डायरेक्टर समोर येतात, त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या व्हरायटीची माणसं असतात. तर डायरेक्टर बसलेला असतो आणि एक एक कलाकार त्या केबिन मध्ये येत असतो आणि डायरेक्टर त्यांना सांगत असतो. तर सुरुवातीला येतात गणपत पाटील, आवडला तर जरूर टाळा वाजवा. गणपत पाटील यांच्या एंट्री पासून डायरेक्टर समोर येत आहेत गणपत पाटील. नाही बघा, हे ऐतिहासिक नाटक. हे बघा, नाटक तुम्हाला घेतो, तुम्हाला एक डायलॉग म्हणून दाखवला. डायलॉग असा आहे, शंभूराजे शंभूराजे रात्र वैराची आहे, जागारा जागारा शंभूराजे रात्र वैराची आहे. आणि गणपत पाटील आपल्या वेगळ्या ढंग मध्ये या डायलॉगची सत्यनाशी कशी लावतात बघा. गणपत पाटील, तुम्ही निघून जा बघा, इथं कॉमेडी करायची नाही, शंभू जागा झाला पाहिजे. नाही नंतर तुम्हाला बोलवतो. त्याच्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे हे तिथं आलेले असतात, तिथं ऐतिहासिक नाटक आहे त्यांना कल्पना नसते आणि ते कॅबिन मध्ये येतात आणि डायरेक्टरांसमोर बोलायला लागतात आणि डायरेक्टर पुन्हा त्यांना वाक्य देतात, तेच वाक्य असतं. आणि लक्ष्मीकांत बेर्डे त्या वाक्याची कॉमेडी कशी करतात बघा. लक्ष्मीकांत बेर्डे, झोपलाय वाटत शंभू, आईला पांचट आहे, दुपारी झोपला नव्हतं वाटत, अरे ऊट आणि मेरा पांचट मागणं कोणतरी येईल, त्यांना खाली आवाज काढेल मग तुला काढेल, उठत की नाही आहे आपण शंभू, झोपलाय या आईला उठतच नाही, डोळ्यातच नाही झोपलाय बघ. आवडलं तर जरूर टाळा वाजवा. त्याच्यानंतर एक एक असेच कॉमेडी आर्टिस्ट येत असतात. तर एक कॅरेक्टर असत सदा हसरे, सदानंद दामोदर हसरे, हे केबिन मध्ये आल्यानंतर हसायला लागतात, तरी सुद्धा डायरेक्टर त्यांना हे वाक्य देतात आणि ह्या वाक्याची ते हसरे नावाप्रमाणे हसरे असतात आणि कधी कुठलं काय वाक्याला काय हसायचं काय त्यांना कळत नसतं, तरी सुद्धा ते आलेले असतात आणि ह्या वाक्याची वाट कशी लावतात बघा. सदा हसरे डायरेक्टर म्हणतो तुम्ही पण जा शंभू रात्रभर निघून जातात. हे बघा मधीच हलायला होतं, गुजरात नंतर आपल्या इथं पण काही काही तिकडे भूकंप होत आहेत, मागातपासून गेले 2.5 तास तिकडे पण भूकंप होत आहेत, सहानुभूती आहे माझी पूर्ण. त्यानंतर येतात जगदीप, जगदीप आपल्या वेगळ्या अंदाजामध्ये येतात आणि जगदीप या वाक्याची वाट कशी लावतात बघा. जगदीप
ये क्या हो रहा है उधर से खंभा उखाड़ के चंबुरोजा है सोया एक साइड से खंभा उखाड़ के वे 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 मत सो शंभू अरे ये रात बहुत खतरनाक है सोना नहीं पीछे से आएगा डंडा मारेगा खंभा उखाड़ के अब तू जाएंगे एक साइड से सोना मत सोना मत सोना मत दादा मुनि साहब अंगत रक्त नहीं है तरी पंडित आ ले रहे अरे क्या हो रहा है बेटे बोलो मैं डायलॉग बोलता हूँ आणि डायरेक्टर हे डायलॉग त्यांना देतात आणि दादा मुनी साहब अशोक कुमार या डायलॉगची वाट कशी लावतात अरे शंभू बेटे सोना मत अरे मैं सोया इसलिए देख दुबला हो गया तो सोना मत अरे मेरे बदन में खून नहीं फिर भी बोलता हूँ सोना मत कोई आएगा तुझे उठा ले जाएगा मैं क्या कर सकता हूँ बूढ़ा आदमी हूँ सोना मत आमचे प्रयत्न चालू असतात की नवीन नवीन कलाकारांचे आवाज आपल्या समोर पोहोचवायचे असतात मात्र माध्यम असं स्टेज असतं आणि एखादा नवीन आवाज ज्यावेळी तयार करतो त्यावेळी प्रेक्षकांना विनंती करू तो आवाज आम्ही सादर करतोय संजय दत्त आपल्याला जर आवडला तर जरूर टाळ वाजवा माझी तयारी सुरू आहे संजय दत्त आपल्या वेगळ्या अंदाजात येतात आणि डायरेक्टर त्यांना हेच वाक्य देतात आणि या वाक्याची ते वाट लावतात संजय दत्त देख क्या बोल रहे लोग शंभू को बोलते सोने का नहीं अरे तो उस रात को सोएगा नहीं तो खाएगा क्या ए शंभू सोने का नहीं समझा क्या रघु आएगा पीछे से वार करेगा मैं बोलता हूँ समझा क्या नाम रघु है मेरा सोने का नहीं क्या समझा अच्छा लगा क्या अच्छा लगा अरे रखू हूँ पाव भाजी का धंधा करता हूँ फिर भी बोलता हूँ रात को धंधा करता हूँ शंभू सोने का नहीं समझे अरे अगर आएगा कोई तो मेरा नाम बोल दे मैं उसको थोपड़ा फोटा लूंगा समझे क्या धन्यवाद या वर्णात आमची अशी परीक्षा होत असते अजून काही आवाज आहेत मला माहिती नाही तू ते त्यांना उद्या भेटतो आणि पुढच्या वर्षी कार्यक्रम साजरा करतो तर आता पर्यंत काही एका वर्षापर्यंतपूर्वी जो तरुणींच्या हृदयाचा स्टार होता शाहरुख खान होता आणि सिंचला जरा प्लीज तर शाहरुख खान सुद्धा या नाटकाच्या ह्याला आलेला आहे कारण ऋतिक रोशन जेव्हापासून आलेले आहेत त्यावेळीपासून जरा यांना डिमांड कमी झालेला आहे आणि मग ते असेच वेगवेगळ्या नाटकातनं काम करण्यासाठी आलेले आहेत आणि एवढा स्टार असून सुद्धा त्याची सुद्धा इंटरव्ह्यू घेण्यात येतो आणि शाहरुख खान आवडला तर जरूर टाळ वाजवा कृपया प्रेक्षकातून शांततेची अपेक्षा करतो शाहरुख खान नक्की आवडेल आपल्याला शांतता राखा शाहरुख खान मेरी और कोई देखता नहीं माँ अरे भैया आया तो क्या ये लोग बोलते हैं इंटरव्यू दो दूंगा मैं शंभू रात बहुत खतरनाक है शंभू सोने का नहीं अगर सो गया कुछ हो गया तो मुझे बोलने नहीं सोने का नहीं देखते नहीं फिर भी शंभू तुझे बोलता हूँ सोने का नहीं धन्यवाद त्यानंतर सरांच्या आवडीचा अशोक सर दादा कोणकेचा पूर्वी काढायचा हल्ली येत नाही या मायला ए शंभू तुला हरवणार सांगतो झोपायचं नाही आयला रात्री कोणी आलं तुला चड्डी बिड्डी काढून घेऊन कोण बघणार तुझं हरकत झोपायचं नाही म्हणलं एक गोष्ट सांगावीशी वाटते अरे हजारावेळा सांगतो खाल्लं बोमटू नका वरती येऊन बोमटा लय भांडे होतात आम्हाला पण घाम सुटतो धमाधमा धन्यवाद तर या मिमिक्रीची सुरुवात मी केली होती ती दादा कोंडकेपासूनच
आणि बरेच दिवसांनी पब्लिक मधून आल्या आणि उत्स्फूर्त म्हणा तुम्हाला आवाज तो काढून दाखवायला आवडला धन्यवाद. अशोक सराफ हे या नाटकासाठी फिट होतात आणि अशोक सराफ नाना पाटेकर पब्लिक डिमांड आहे. ठीक आहे, नाना पाटेकरचा प्रयत्न करतो, आवडलं तर जरूर टळवा. नाना पाटेकर तुमच्यासाठी खास. खलिवलीचा येत नाही काही शब्द खलिवली ओळखीचा पडलाय ना माझ्या. नाना पाटेकर परिंदा फेम नाना पाटेकर आपल्या समोर सादर करतोय, आवडलं तर जरूर टळवा नाना पाटेकर. एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है, एक मच्छर आदमी को हिजड़ा. जवाब दो. समझा दे शंभू को सोने का नहीं रात है, सोने का नहीं रात को कोई आएगा उठा के लेगा. बोल फिर बोला ना अन्ना ने इज्जत नहीं की. क्या नहीं था उसके पास? पैसा था, मांगा था, बच्चा था, बच्चे को मार दिया, खुद को जला दे, हम क्या करता है? लिखता है भूलने का. शंभू सोने का नहीं, सोने का नहीं, सोने का नहीं, सोने का नहीं. धन्यवाद. त्यानंतर आता कृपया नवीन कोण सांगू नका, माझी फजित होईल. एकान बोला लगा दोंगा तुझ्या दंड चल जा सोने का नाही रे. आता नवीन नको प्लीज, पुढे गाणी व्हायची. तर अशोक सराफ, अशोक सराफ येतात आणि या सगळ्यांची सुट्टी करतात. अशोक सराफ जरूर आवडेल. ऍक्शन सहित अशोक सराफ. डायरेक्टर कधी माय तुम्ही डायरेक्टर आपल्याला कळलं दिसत नाही ना इंटरव्ह्यू गेलो आणि माझा काय चाललंय ना तुमचं माशी मराठीतला केवढा मी कलाकार म्हणतोय तेवढा माझं मोठ ना तरी पण इंटरव्ह्यू घे ना. बरं ठीक आहे, कसे सांगितलं आपण डायरेक्टर डायलॉग सांगतात आणि अशोक सराफ या डायलॉगची वाट कशी लावतात. अशोक सराफ शंभू शंभू उठ ना चालले का शंभू पांच मिनिटे उठ ना. अरे तुला पण सांगतो ना तू उद्या जर कोणी सांगितलं नाही तर काय झालं तुला तरी केवढ्याला पडे तुला काय अजून फटफट उठ ना येतो आणि फटाफटाफट तुमच्या मायला झोपत धन्यवाद. पुन्हा आपण जाऊ संगीताच्या दुनियेत आपल्या प्रेमाबद्दल पुनश्च धन्यवाद. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.